पाटवड्यांचा रस्सा हा एक अगदी झटपट होणारा, झणझणीत आणि चमचमीत असा पदार्थ, कोणालाही सहज जमणारा आणि हमखास टेस्टी होणारा. आज आपण येसर आमटीतला अगदी झटपट होणारा पाटवड्यांचा रस्सा कसा करायचा ते पाहूया. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आधी आपण येसर आमटी करून घेऊ. येसरची आमटी करण्यासाठी आपल्याला फक्त हे एवढं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी 2.5-3 टेबलस्पून तयार येसर घेऊ. त्यात साधारण 1/4 वाटी पाणी घालून मिक्स करून घेऊ. चार पाच कढीपत्त्याची पानं काढून घेऊ. 6-7 लसूण पाकळ्या खलबत्त्यात अर्धवट कुटून घेऊया. त्यात थोडी कढीपत्त्याची पानं घालून जाडसर कुटून घेऊ. यामुळे येसरला छान चव येईल. खलबत्त्यातही पाणी घालू. हे पाणी आपण आमटीसाठी वापरू शकतो. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊ. तेल गरम झालं की मोहरी घालू. मोहरी तडतडली की जिरं, हिंग, हळद आणि किंचित तिखट घालू. लगेच कढीपत्ता घालू. लसूण आणि कढीपत्त्याचं वाटण घालून परतूया. थोडीशी कोथिंबीर घालू. आता साधारण 1/2 टीस्पून तिखट घालू. आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता कालवलेलं येसरचं मिश्रण घालू. याशिवाय साधारण 1.5-2 वाट्या पाणी घालून ढवळूया. खलबत्त्यामध्ये घातलेलं पाणी घालू. आपण यात एकूण 3-4 वाट्या पाणी घातलंय. थोडं मीठ घालून ढवळू. आता उकळी येईपर्यंत आपल्याला फक्त हे अधूनमधून ढवळत राहायचंय. फोडणी आणि येसरचा इतका मस्त वास येतोय. यात आवडीप्रमाणे फोडणीत तुम्ही कांदाही वापरू शकता. साधारण 7-8 मिनिटं येसर उकळलंय. कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करू. आपली झणझणीत आणि चमचमीत येसर आमटी तयार आहे. तुमच्याकडे जर येसर तयार नसेल तर कांदा, खोबरं आणि झणझणीत काळा मसाला वापरून वाटण करून त्याचा रस्सा करा. त्याच्या रेसिपीची लिंक इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता आपण पाटवड्या कशा करायच्या ते पाहू. हे बघा, पाटवड्या करण्यासाठी फारसं काही वेगळं साहित्य लागत नाही. सगळ्यात आधी आपण खलबत्त्यात 1/2 टीस्पून जिरं घालू. 2-3 मिरच्यांचे तुकडे घालू. अगदी एवढंसं आलं आणि 8-10 लसूण पाकळ्या घालून मस्त कुटून घेऊ. कोणतीही वस्तू खलबत्त्यात अशी कुटून घेतल्यावर त्याचा स्वाद मस्त खुलतो. आता आपण या बाउलमध्ये 1/2 वाटी बेसन घेऊया. त्यात साधारण 2 वाट्या पाणी घालू. मीठ घालून छान मिक्स करून घेऊ. यात अजिबात गुठळ्या राहायला नको. अजून लागेल तसं पाणी घालू. कढईत 2 टेबलस्पून तेल घालू. तेल गरम होतंय तोपर्यंत एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊ. तेल तापलं की त्यात मोहरी घालू. मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू. लगेच आलं लसणाचं वाटण घालून परतू. थोडीशी कोथिंबीर घालू. मसाला छान परतला गेला की आपण कालवून ठेवलेलं बेसन घालून ढवळूया. आपल्याला 1/2 वाटी पिठासाठी यात एकूण जास्तीत जास्त 3.5-4 वाट्या पाणी घालायचंय. यात अजिबात गाठी व्हायला नकोत. यासाठी असं हँड विस्क वापरा. ते खूप सोपं होतं. मिश्रण थोडं घट्ट वाटतंय. आपण अजून थोडं पाणी घालू. पिठलं शिजेपर्यंत आता आपण हे असंच ढवळत राहूया.
आपण नेहमी जसं घट्ट पिठलं करतो तसंच आपल्याला हे शिजवायचं आहे. पिठलं शिजण्यासाठी यावर 2-3 मिनटं झाकण ठेवूया. पिठलं बरोबर शिजलं की नाही हे समजण्याच्या काही पद्धती आहेत. शिजल्यावर पिठलं असं खदखदायला लागतं, तसंच त्याला अशी चमक येते. पिठलं बाजूनी कोरडं व्हायला पाहिजे. तसंच पाण्यात हात बुडवून पिठल्याला लागला की हाताला पिठलं चिकटायला नको. या सगळ्या गोष्टीवरून पिठलं झालं आहे हे लक्षात येतं आहे. आपण ते गॅसवरून उतरवून थोडं घोटून घेऊया. तेल लावलेल्या प्लेटमध्ये पिठलं ओतून व्यवस्थित पसरवून घेऊ. स्पॅच्युला वापरून एकसारखं करून घेऊ. पिठलं छान पसरवलं गेलं आहे. त्यावर आपण थोडं किसलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर आणि खसखस पसरवून घालू. हे सगळं घातलंच पाहिजे असं नाही, आवडीप्रमाणे नाही घातलं तरी चालेल. हे सगळं थोडं दाबून घेऊन थंड होण्यासाठी ठेवूया. हे थंड झालं आहे. आपण याच्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या वड्या कापून घेऊ. हे बघा, मस्त वड्या झाल्या आहेत. प्लेटमध्ये येसर आमटी घालून त्यात पाटवड्या सोडल्या की आपला पाटवड्यांचा चमचमीत आणि झणझणीत रस्सा तयार आहे. पोळी, भाकरी, भात अशा कशाही बरोबर हा रस्सा मस्त लागतो. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.